हैदराबादमधील युवतीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ उदगीर शहरामध्ये मुख्य रस्त्यावरून कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. या कॅन्डल मार्चमध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच जाती धर्मातील लोकांनी सहभाग घेतलेला होता आणि विशेष म्हणजे ह्या कॅन्डल मार्चमध्ये महिला आणि विद्यार्थिनींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. यावेळी अनेक महिला आणि मुलींनी या घटनेचा निषेध व्यक्त करत संतापही व्यक्त केलाय. आज आम्ही सगळेजण इथं कॅन्डल मोर्चा घेऊन आलेलो आहोत. हे का बरं होतंय? आज भारतातली स्त्री ही सेफ नाही आहे. जो काही आरोपी असतो तो नेहमी नाबालिक आहे असं डिक्लेअर होतं, परंतु त्या नाबालिक बालकाला 26 वर्षाच्या किंवा 27 वर्षाच्या किंवा त्याच्यापेक्षा दुप्पट वयाच्या स्त्रीवर अत्याचार करणं, रेप करणं कुठून समजतं? तर ही समाजाची जी अवस्था झाली आहे ती सुधारण्याची खूप गरज आहे आणि आजची नारी सेफ नाही आहे. तिच्यासाठी आपण काय करणार आहे हे शासनाकडून आम्हाला पाहायचं आहे. अशा नराधमांना सौदी अरेबियामध्ये ज्या प्रकारे शिक्षा दिली जाते व तिकडे गुन्हा करण्याआधी 10 वेळा गुन्हेगार विचार करतात आणि फास्ट ट्रॅक कोर्टात तुम्ही मामला नेतात, पण त्याच्यातून शिक्षाही दिली जाते, पण अजूनही निर्भयाच्या हत्याकारांना फाशी दिली. इनको फांसी की सजा होना चाहिए. इसलिए हम यहाँ हम जमा होने की वजह हमारा मकसद ये है कि इनको फांसी की सजा होना चाहिए.